मग संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभो तथोस्तु कर्मसन्न्यासात कर्मयोगो विशिष्यते। तर याच्यामध्ये भगवंत उत्तर देतात अर्जुनाच्या प्रश्नाचं की तू कोणत्या मार्गाने जावं, तू संन्यास मार्गाने जावं किंवा तू कर्म मार्गाने जावं। हे अर्जुना, संन्यास म्हणजे माध्यमातून, संन्यास माध्यमातून केलेले कर्म म्हणजेच कर्म संन्यास किंवा ज्ञान मार्ग, आणि निष्काम भावनेने केले जाणारे कर्म म्हणजे कर्म मार्ग। हे दोन्ही मार्ग मोक्षदायकच आहेत। संन्यास घेतला आणि त्या संन्यासाच्या माध्यमातून जर तू कर्म केलेस आणि या कर्म संन्यासाला ज्ञान मार्ग असे म्हणतात, परंतु हा मार्ग अवघड आहे आपल्यासारख्या संसारी लोकांसाठी, कारण की आपण कर्मापासून संन्यास घेऊ शकत नाही। जरी झाला संन्यासी तरी माध्यानिशी तोंडवासी असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे। मग ज्याला संन्यास घ्यायचा आहे किंवा ज्यानं संन्यास घेतला त्याला आपल्यासारखं घर बांधायची गरज नाही, संसार जमवायची गरज नाही, भांडे कुंडे वस्त्र त्याच्या सर्व गरजा सीमित असतात आणि संसार त्याच्या गरजा पूर्ण करत असतो, आणि नाही झाल्या तरी त्याला त्याच्याविषयी आसक्ती नसते। परंतु आपण तसं राहू शकत नाही, आणि म्हणून जो असं वागेल तरी त्याला मोक्षच मिळेल आणि त्याला निष्काम ज्ञानयोग म्हटल्या जाईल किंवा ज्ञानमार्ग म्हटल्या जाईल। परंतु जो निष्काम भावनेनं कर्म करेन, की ज्याला कोणत्या कोणाकडून काही अपेक्षा नाही, सुख दुःख लाभ हानी मान याची जो पर्वा करत नाही, याची जो चिंता करत नाही, ज्याला कोणत्याही मानाची अपेक्षा नाही, असा असणारा जो निष्काम कर्म करतो, पहा सुंदर उदाहरण सांगता येईल निष्काम कर्मयोगाचं, अतिशय सुंदर उदाहरण, आणि ते म्हणजे आत्ताच नेमकेच ब्रह्मलीन झालेले शेगावचे विश्वस्त, शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील, हे लेटेस्ट उदाहरण सांगता येईल। असे अनेक जगामध्ये उदाहरणं आहेत। सगळ्यात मोठं आपल्यासाठी उदाहरण आहे गुरुदेवांचं, की आपल्याकडून कोणचीही अपेक्षा न करता जन्म मृत्यूच्या संसारातून पलीकडं नेण्याचं ज्ञान त्यांनी आपल्याला दिलं, आणि काहीही न घेता आपल्याकडून, किंवा आपण काही त्यांची त्याच्या बदल्यात सेवा करावी अशीही अपेक्षा गुरुदेवांनी आपल्याकडून ठेवली नाही। तर आपण उदाहरण पाहत आहोत शिवशंकर भाऊ पाटलांचं, की शिवशंकर भाऊंनी जे म्हणजे कर्म केलं, की असा निष्काम कर्मयोगी वयाच्या 21व्या वर्षीपासून घरातून निघल्यानंतर कापडाच्या पिशवीमध्ये चहाचा थर्मास आणि पाण्याच्या बाटल्यां दोन ग्लास घेऊन निघणारे, संस्थांचं काहीही ग्रहण न करणारे शिवशंकर भाऊ, आणि शेवटी आपल्या गुरुवर अति निस्सीम श्रद्धा असणारे, की ज्यावेळेस शरीराची प्रकृती खराब झाली त्यावेळेस सांगितलं की माझा वैद्य इथंच बसलेला आहे, मला इथून कुठेही हलवू नका, आणि अशा वेळेस शिवशंकर भाऊंनी त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे घरामध्येच त्यांनी उपचार घेतले, आणि ते सुद्धा सगळे आयुर्वेदिक उपचार घेतले, आणि त्यातच त्यांनी आपला देह एकादशीच्या दिवशी गजाननाच्या चरणी अर्पण केला, ज्यांनी पद्मश्री पद्मभूषण हे पुरस्कार नाकारले, आणि त्याचा ते सुद्धा कुठेही गाजावाजा न करता। तर हे निष्काम कर्मयोगाचं उदाहरण आहे, आणि म्हणून आणि त्याच दिवशी आपल्या चिखलीमध्ये शहीद कैलास पवार हा जेव्हा शहीद झाला, एकानं देशासाठी आणि एकानं धर्मासाठी आपले प्राण त्याग केले, आणि म्हणून हे दोन्ही निष्काम कर्मयोगाचे या आठवड्यातले श्रेष्ठ उदाहरण म्हणता येतील। तर मग याच्यामध्ये दोघांमध्येही मोक्ष आहे, तो सीमेवर लढता लढता मेला त्यालाही मोक्ष आहे, आणि यांनी निष्काम कर्मयोगानं भगवंताची आपल्या गुरुची सेवा केली म्हणून, आणि त्यांचं तर ब्रीद वाक्य आहे की जीव भावे शिवसेवा, पहा जीव भावे शिवसेवा। तर त्यांनी जीवाची शिव समजून सेवा केली आणि आजही करत आहेत।
तर याचं मी उदाहरण सांगितलं होतं मागच्या वेळेसच एका सत्संगामध्ये की मी जेव्हा तिथं सत्संग करायला गेले चार वेळेस मला माझ्या सौभाग्यानं सत्संग करण्याची संधी प्राप्त झाली शेगाव संस्थानमध्ये. आणि खरोखरच जीव भावेचं शिवसेवा आहे. आणि म्हणून दोन्ही मार्गामध्ये जर निष्काम कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे तर प्रश्न असा उपस्थित होतो की कर्मयोगच श्रेष्ठ का, कर्मच का करावं, कर्म केल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. आज एक छोटीशी क्लिप टाकली होती ना कोणीतरी त्या जया किशोरीची की तुम्हाला असं वाटतं की एका रात्रीत एखादा माणूस म्हणजे प्रसिद्ध झाला किंवा एका रात्रीमध्ये या माणसाला काहीतरी मिळालं, पण ते एका रात्रीत त्याला मिळालेलं नाही आहे, तर ते त्यानं अनेक दिवसाची केलेली त्याची तपश्चर्या आहे जी तुम्ही पाहिलेली नाही आहे. आणि म्हणून त्या तपश्चर्येचं फळ त्याला ते प्राप्त झालेलं आहे. मग संन्यास माध्यमातून केलेले कर्म म्हणजे कर्मसन्यास किंवा ज्ञानमार्ग, तर मग कर्मयोगच का श्रेष्ठ आहे. ज्ञेय सह नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंदो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करत नाही किंवा जो कशाचीही इच्छा करत नाही असा कर्मयोगी नित्य संन्यासीचं समजावा. याचं सर्व म्हणजे संन्यासी कोणाला समजावं, घरात राहून आपल्याला तसं वागता येतं पण आपल्या आचरणात आपल्याला आणता आलं पाहिजे. आपण तर कोणाचा द्वेष करत नाही, आपण सगळ्यांचाच द्वेष करतो. जे आपल्याला पटत नाहीत त्यांचाही द्वेष करतो, जे आपल्याला आपले वाटतात त्यांचाही आपण द्वेष करतो. आणि इतका करतो, इतकं जहर आपल्या आत भरलेलं असतं की त्याला किती जन्म घ्यावे लागतील ते जहर बाहेर काढण्यासाठी. आणि म्हणून जो मनुष्य म्हणजे कोणाचा द्वेष करत नाही, जो मनुष्य कोणाचा द्वेष करत नाही किंवा जो कशाचीही इच्छाही करत नाही की असा मनुष्य जो आहे तो संन्यासी समज. आणि अशा संन्यास मार्गाच्या श्रेष्ठ आचार्य, जशा भक्ती मार्गाच्या श्रेष्ठ आचार्य गोपींना म्हटलं तसंच श्रीमद भागवतामध्ये अशा संन्यास मार्गाचं श्रेष्ठ आचार्य गोपींनाच म्हटलं. गोपी ह्या कोणाचा द्वेषही करत नव्हत्या, कोणाचा रागही करत नव्हत्या, आणि निष्काम कर्मयोग भगवंताकडून त्यांना काहीही पाहिजेत नव्हतं, काहीच पाहिजेत नव्हतं. म्हणून ती एक राधेची पोस्ट तुम्ही नेहमी वाचता की तू प्रेमाची बासरी वाजवली म्हणून सगळेजण तुझ्याजवळ होते, परंतु तुझ्या त्या रूपाची पूजा कोणीच करत नाही. कोणत्या, ज्याच्यामध्ये तू सुदर्शन हाती घेतलेला आहे. आणि म्हणून संन्यास हा बाहेर जाऊनच घेता येत नाही. तिकडं गेलो आणि तिकडेही जर आपण तुझं माझं करायला लागलो तर काहीच अर्थ उरत नाही आपल्या जाण्याला. त्याच्यापेक्षा घरी राहून आपण गुरुदेव सांगतात तसा त्रिकाल संध्या करून निश्चितच, आणि आपल्या मनातून राग द्वेष काढून टाकून आपण निश्चितच संन्यासी होऊ शकतो. त्याला बाहेर जाण्याचीच गरज नाही. मग जो असा कर्मयोगी आहे तो नित्य संन्यासीच समजावा. मग तो योगी ज्ञानयोगाचे आचरण करणारा असो की कर्मयोगाचे आचरण करणारा असो. न द्वेष्टी न शोषती, शोषती न कांक्षती, आणि शुभाशुभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय. अर्जुना, मला असा भक्त अतिशय प्रिय आहे जो कोणाचा द्वेष करत नाही. न द्वेष्टती न शोचती न कांक्षती, जो कोणाची आकांक्षा करत नाही कोणापासून, कशाची इच्छा करत नाही, आणि जो कोणाला दुःखसुद्धा देत नाही असा. कारण की परपीडा ते पाप आणि परहित ते पुण्य. परहित नाही करता आलं तर काहीच गरज नाही, करायचंच नाही, पण परपीडा मात्र कधीच कोणाला द्यायची नाही. कारण एकदा माणसाचं दुखावलेलं मन पुन्हा लवकर साधता येत नाही. कितीही साधण्याचा आपण प्रयत्न केला तरी म्हणून शब्द क्रिया ह्या अतिशय तोलून मापून शब्द बोलावे. आणि एखादं क्रिया करत असताना हजार वेळेस विचार करावा आणि नंतर ती क्रिया करावी. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी सांगतात की
असा जर एखादा मनुष्य असेल तो कोणाचाच द्वेष करत नसेल. पा काल एक छोटंसं आपल्या ग्रुपला आलं होतं सुरेश आनंदजीचं, की सुरेश आनंदजी म्हटले की बापूजी तर अगदी निर्दोष आहेतच, शंकाच नाही, परंतु ज्या मुलीनं गुरुदेवांवर आरोप केले ती मुलगीसुद्धा निष्कलंक आणि अतिशय परमपवित्र आहे. षड्यंत्र करणाऱ्यांनी षड्यंत्र केलं, पण एक दिवस तिच्या घरच्यांना आणि तिलाही कळून येईल की आपण काय केलं म्हणून. आपण त्या क्षणाची वाट पाहूया. पा या भाषेत आहे ना, कोणाचा द्वेष नाही आहे, कोणाच्याबद्दल ईर्ष्याही नाही आहे, किंवा कोणा म्हणजे कोणाचं काहीतरी व्हावं बा असा सुद्धा भाव याच्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात जो असं आचरण करणारा असेल, मग तो ज्ञानयोगी असो किंवा तो कर्मयोगी असो, जो राग द्वेषादी द्वंद्वरहित बनतो तो पुरुष या भवबंधनातून सहज सुटून जातो. जो कोणाचा राग करत नाही, जो कोणाचा द्वेषही करत नाही, असा पुरुष सहज सुटतो, सहज या संसारातून तो पार होतो, या संसारातून तो तरून जातो. आणि एकदा कर्माचा जर आपल्याला परिपाक समजला तर आपण कोणाचा राग आणि द्वेष करणारच नाही. कोणी वाईट वागलं तर इग्नोर करायचं किंवा त्याला त्याच्या कर्माच्या भरोशावर सोडून द्यायचं. एक ना एक दिवस तो जसं कर्म करतो तसं त्याला त्याचं फळ भोगावं लागतं, हे आपल्या लक्षात येईल. कदाचित त्याची वेळ अजून आलेली नसेल, एक दिवस त्याचीही वेळ येईल आणि एक दिवस ते पाहण्याची आपलीही वेळ येईल. आपण फक्त त्याच्यापासून थोडंसं बाजूला सरकायचं आणि आपला मार्ग आपण पुढे चालत राहायचं. आणि जे लोक या जगामध्ये सरळ लोकांना किंवा सज्जनांना अतिशय त्रास आहे आणि तो त्यांनी भोगलाच पाहिजे, कारण की त्यांना त्यांच्यासारखं जर होता, ते जर त्यांच्यासारखे झाले तर मग त्यांच्यात आणि यांच्यात फरक राहणार नाही. म्हणून गुरुदेव नेहमी आपल्याला सांगतात की शांत राहा. आपल्यासमोर तर खूप मोठं एक उदाहरण आहे, आपल्या जीवनात काहीच दुःख नाही, काहीच नाही. कोणचीही गोष्ट आली तर एक वेळ फक्त अंतर्मुख होऊन गुरुदेवांचा विचार करायचा आणि झटझट आपले प्रश्न सुटतील. की गुरुदेवांचं स्थिरता, गुरुदेवांचं समत्व किती आहे, आणि मग आपण त्याच्यापुढं काहीच नाही, आपल्या जीवनात दुःखच नाही आहे काही. आणि म्हणून या ठिकाणी जो या राग द्वेष द्वंद्वातून दूर जातो तो अनायास या भवबंधनातून मुक्त होतो. सांख्य योगो पृथक बाला प्रवदंती च पंडितः एकमप्यास्थित सम्यक् भयोर्विन्दते फलम्. निष्काम कर्मयोग अध्याय पाचवा आणि चौथा श्लोक. निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे भिन्न भिन्न आहेत असे अज्ञानी आणि त्याच्याही पुढं म्हटलं मूर्ख लोक म्हणतात. की ज्ञानयोग असल्याशिवाय तो निष्काम कर्मयोग करण का, सांगा बरं. ज्याला ज्ञान नाही, ज्याची बुद्धी विवेकहीन बनलेली आहे, तो निष्काम कर्मयोग करू शकत नाही. आणि म्हणून ज्यानं ज्ञानयोग ज्याच्याजवळ आहे तोच निष्काम कर्मयोग करू शकतो. कारण की फळाची आशा करणारा जो आहे त्याला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात यावं लागतं, आणि जो निष्काम कर्मयोगी आहे तो या जन्म मरणाच्या बंधनातून पार होतो. म्हणून निष्काम कर्मयोग किंवा ज्ञानयोग हे भिन्न भिन्न आहेत असे अज्ञानी किंवा मूर्ख लोक म्हणतात. परंतु जे पंडित आहेत, जे ज्ञानी आहेत, ते निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग भिन्न आहे असं म्हणत नाही. निष्काम कर्मयोग म्हणजे थोडक्यात त्याची जर व्याख्या करायची असली तर फळाची आशा न करता कर्म करावं आणि इदम न मम म्हणून ते नेकी करावर दर्या मे दाल असं टाकून द्यावं. त्याचा विचार पुन्हा पलटून माणसानं पाहू नये. गुरुदेवांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर आत्ता मी 7 वाजताच्या सत्संगात ऐकलं की जैसे गाय गोबर छोड़ देती है तो उसका एक बार त्याग करने के बाद में उसका विचार नहीं करती, वैसे मनुष्य भी अपनी विष्ठा छोड़ देता है तो उसकी तरफ देखता नहीं. हम हमारे बाल और नाखून कटते हैं
तो उनकी परवाह नहीं करते, इस तरह हम भी निष्काम कर्मयोग करें और उसकी तरफ न देखे। हे आत्ता अगदी संध्याकाळच्या 7 वाजताच्या सत्संगातलं गुरुदेवांचं वाक्य आहे। तर निष्काम कर्मयोग मग करायचाच असेल तर मनुष्यानं असा करावा। म्हणून या दोन मार्गापैकी म्हणजे ज्ञान किंवा कर्म, निष्काम कर्मयोग या दोन मार्गापैकी कुठल्या एका मार्गाचे जरी योग्य अनुष्ठान केले तरी ते करणाऱ्याला त्याचे फलरूप परमात्म्याची प्राप्ती होते। दोन्हीपैकी एक जरी त्यानं साधलं, काही जरी त्यानं साधलं तरी त्याला मग या ठिकाणी भगवंत सांगतात की हा निष्काम कर्मयोग जर त्यानं साध्य केला तर त्याचं फळ काय आहे, तर परमात्म प्राप्ती हे त्याचं फळ आहे। मग त्या परमात्म्याची त्याला प्राप्ती होईल। आणि मला असं वाटतं की कर्म करावं आणि ते सोडून द्यावं, त्याचं फळ परमात्म्याला तिथंच अर्पण करण्याची सवय लावावी की इदम न मम, कृष्णार्पण म्हणा किंवा हरिओम तत्सत म्हणा, बस हे तीन वाक्य महत्त्वाचे आहेत। हे परमात्मा वाचक वाक्य आहेत की हरी हे त्याचं नाव, ओमसुद्धा त्याचंच नाव निर्गुण निराकाराचं, आणि तत्सत म्हणजे तूच सत आहे। म्हणून हा निष्काम कर्मयोग आचरत असताना भगवंत म्हणतात की परमात्म्याची तुम्हाला प्राप्ती होईल। परमात्मा दिसण्याची वस्तू नाही आहे, परमात्मा अनुभूतीची वस्तू आहे, जाणण्याची वस्तू आहे। आणि अर्थासहित जर जप केला, जप करायचा म्हणून करायचा नाही, यंत्रवत माळा ओढायची आणि खटाखट 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 अनुष्ठानामध्ये आपण पाहतो, तर तसं न करता आपण जेव्हा जप करतो त्यावेळेस त्याच्या अर्थामध्ये डुबून जर आपण जप केला तर तो जप आपल्या स्वतःभोवती एक संरक्षक कवच स्थापना करतो। आणि ते संरक्षक कवच आपल्याला एकदा प्राप्त झालं की मग विवेक बुद्धीनं निष्काम कर्मयोग करून आपण त्या ईश्वराची प्राप्ती करू शकतो। म्हणून दोन्ही मार्ग सारखेच आहेत आणि दोन्ही मार्गामध्ये फळ एक सारखेच आहे। निष्काम कर्मयोग करा किंवा मग कर्मयोग करा। कर्मयोग कोणचा? कर्म करत असताना दुसऱ्यावर म्हणजे मी हे तुमच्यासाठी करतो ही भाषा न वापरणे, किंवा मी आहे म्हणून तुम्ही आहात, मग ते कर्म कोणचंही असो, त्या कर्माचा अभिमान न करणे, त्या कर्माचा अहंकार न करणे, चाहे ते कर्म संसारी असो किंवा चाहे ते परमार्थिक कर्म असो, आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म आपण आपलं करत आहोत आणि आपण त्या ते कर्म करून आपण सगळे एकमेकांना पूरक आहोत। घरातले नात्यातले सुद्धा आपण सगळे एकमेकांना काय आहोत, आपण पूरक आहोत। आणि म्हणून भगवंत म्हणतात की दोन्ही मार्ग श्रेयस्कर आहेत, तो कोणताही मार्ग स्वीकार कर, कोणताही कर स्वीकार, दोन्ही श्रेयस्कर आहेत। शेवटचा श्लोक पाहू आजचा 5वा। यसांखे प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यंच योगंच यह पश्यति स पश्यति। अर्जुना, सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते, सांख्य म्हणजे काय? ज्ञान। हा सांख्य योग कपिल मुनींनी आपली माता देवहूती यांना सांगितला, तोच ज्ञान मार्ग आहे। म्हणून या सांख्य मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच निष्काम कर्म मार्गाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही प्राप्त होते। आणि सोपं आहे ते ज्ञान समजणं, इतकं सोपं नाही आहे, त्याला गुरुदेवांसारखंच लागेल तेवढं पुण्य। आणि म्हणून हे निष्काम कर्मयोग सोपा आहे। तर निष्काम कर्म मार्गाचे अनुष्ठान करणाऱ्यांनाही सांख्य मार्गाचं जे फळ आहे ते प्राप्त होतं, म्हणजे मोक्ष त्यालाही मिळतो। तेव्हा सांख्य मार्ग व कर्मयोग फलदृष्ट्या एकच आहेत असे जो सांगतो तोच खरा ज्ञानी होय। जो सांख्य मार्ग म्हणजे ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग हा एकच आहे आणि त्याचं फळही एकच आहे असा जो सांगतो तो खरा ज्ञानी आहे। पा निष्काम कर्मयोगी
ऋषीप्रसादची सेवा करणारे, अजून बऱ्याच अशा सेवा आहेत की जे आपले साधक लोक करतात आणि जीवाला त्रास घेऊन करतात. त्या आश्रमच्या ज्या गाड्या येतात आपल्याकडं, त्याच्यावरच्या साधकांचं जर तुम्ही त्यांचं जर ते पाहिलं, तर आपण त्यांच्यासारखी सेवा करू शकत नाही. आणि कितीही विपरीत परिस्थिती असली, कितीही कठीण परिस्थिती जरी असली, तरी त्या परिस्थितीमध्ये ते हा मार्ग अवलंबन करून गुरुदेवांची सेवा करतात. नियमाला अपवाद असतील काही, त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही, पण जे खरोखरच नियमनिष्ठापूर्वक वागतात, आणि असे बरेचसे साधक बऱ्याच वेळेस आपल्या घरी राहून गेलेले आहेत, आणि जेव्हा त्यांचं जीवन आपण पाहतो, तेव्हा खरोखरच आपण तसं वागू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जेवढं साध्य होईल तेवढं आपण आपल्या परीनं करायचं असतं. किंवा संसारात राहूनही निष्काम कर्मयोग साधता येतो, थोडी आसक्ती जर सोडली तर. आणि म्हणून हे अर्जुना, हे दोन्ही मार्ग श्रेष्ठ आहेत आणि दोन्हीमध्ये तुला मोक्ष प्राप्त होईल. जर दोहोंचे फळ एकच म्हणजे मोक्ष प्राप्ती आहे, तर निष्काम कर्मयोगच श्रेयस्कर का आहे. दोन्हीचं फळ जर एकच आहे, तर मग निष्काम कर्मयोग याला का तुम्ही पुन्हा अजून म्हणजे सांगता की हा निष्काम कर्मयोग श्रेष्ठ आहे, आणि तो जर तू त्या मार्गाने जर तू गेलास तर तुला श्रेय कसं प्राप्त होईल, हे कसं? तुम्ही याच्यावरच का भर देत आहात? अर्जुनाचं म्हणणं आहे की तुम्ही या निष्काम कर्मयोगावरच का भर देत आहात, तुम्ही ज्ञान मार्गाने जा असं का सांगत नाही? याचं उत्तर खूप विस्तृत स्वरूपामध्ये भगवंतानं 6व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. ते आपल्या उद्याच्या भागामध्ये आपण पाहू. आणि आजची आपली जी सेवा आहे तिला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊ. आपल्या जीवनामध्ये आपण आपल्याला जितका होता येईल तितका निष्काम कर्मयोग आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. न बोलता एखादं कर्म करावं, आणि कर्म करणं झालं की त्याच्यापासून दूर निघावं किंवा त्याच्यापासून अलिप्त व्हावं, आणि आपला याच्याशी संबंध नाही असं जर आपण आपल्या मनाला सारखं समजावत राहिलो, तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनात सुसह्य होतील. असं म्हटल्यापेक्षा आपलं जीवन जगणंच सोपं होऊन जाईल. कारण जेव्हा आपणच एखाद्या गोष्टीशी बांधून घेतो, जसं त्या उदाहरण खूप जुनं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्यासारखा संसारी मनुष्य एका महात्म्याकडे गेला आणि म्हटला मला संसारातून सुटायचं आहे, तुमच्यासारखं माझं लक्ष लागत नाही. त्यावेळेस महात्मा उठले आणि झाडाला जाऊन चिकटले आणि म्हणायला लागले सोड 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 सोड. त्यावेळेस तो म्हटला की ओ महाराज, झाडानं कुठं धरलं तुम्हाला, त्याला काय धरता येतं का? तुम्हीच झाडाला धरलेलं आहे, तुम्ही सोडून द्या म्हणजे आपोआप तुम्ही सुटान. त्यांनी म्हटलं हेच मला तुला सांगायचं होतं फक्त. तसं आपणही आपण आपलं सगळं आपलं म्हटलं की आपण बंधनात बांधल्या जातो, आणि कोणीच आपलं नाही किंवा हे सगळं काहीच आपलं नाही असं म्हटलं, निदान म्हणायला काही हरकत नाही. बापूजी म्हणतात एक दिवस जसा आळी भ्रमराचं चिंतन करता करता एक दिवस भ्रमर होते, त्याप्रमाणे आपण सुद्धा जीव आहोत, पण ब्रह्मचं चिंतन करता करता आपण सुद्धा एक दिवस गुरुदेवांच्या कृपेनं ब्रह्म होऊ. आणि आत्ता या संध्याकाळच्या सत्संगामध्ये गुरुदेवांनी सांगितलं की म्हणून तुमच्या हृदयामध्ये एकच शब्द असावा की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, आणि त्याला ह्या सर्व गोष्टी पूरक आहेत. संसार अतिशय अवघड आहे. आज माझ्याकडं रोजच मला असे फोन येतात कोणाचे काही कोणाचे काही, पण संसार जर दुखालय आहे तर तुम्ही त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करू शकत नाही. म्हणून त्या सुखाची अपेक्षा न करता आहे त्यात समाधान मानणे, नाही त्याच्या पाठीमागं न लागणे, आणि जे आपल्याला मिळालेलं आहे प्राप्त परिस्थितीत ते सगळं आपल्या प्रारब्धाचा भाग आहे असं समजून पुढं चालणे हाच त्याच्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. आणि कितीही बिकट परिस्थिती आली तरी सेवा, साधना आणि सत्संग स्मरण या गोष्टी सुटता कामा नये. असो, आजच्या सेवेला पूर्णविराम देऊ आणि याच ठिकाणी थांबू. पुन्हा उद्या भेटू. हरिओम हरिओम हरिओम. आजची झालेली सेवा त्याच्या फळासहित मी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. हरिओम हरिओम.